गुड मॉर्निंग स्टूडेंट, आज अपन पाहणार आहेत एक कविता क्रमांक 6 आभाळाची आंबे लेकरे। म्हणजे कवीने काय सांगितलं आहे तर आम्ही कुणाचे लेकरे आहोत, आम्ही कुणाचे मुलंबाळ आहोत तर आभाळाचे। कवी आहेत वसंत बापट, जन्म आहे 1922 ते मृत्यू आहे 2002। प्रसिद्ध कवी म्हणून ओळखले जाणारे वसंत बापट त्यांची 11वी दिशा, सकीना, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकिले रनी, मानसी, शूर मर्दाचा पोवाडा, मेघहृदय, तेजसी, राजसी हे त्यांचे काव्यसंग्रह काय आहेत तर प्रसिद्ध आहेत। त्याचप्रमाणे चंगामंगा, अबडक तबडक, आम्ही, बालगोविंद हे बालवाङ्मय, बालवाङ्मय म्हणजे लहान मुलांसाठी लिहिलेलं साहित्य किंवा वाङ्मय, बारागावचं पाणी हे त्यांचं प्रवास वर्णन, इत्यादी अनेक पुस्तके त्यांची काय आहेत तर प्रसिद्ध आहेत। म्हणजे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे, बालसाहित्य लहान मुलांसाठीचं साहित्य प्रसिद्ध आहे, तर त्याचप्रमाणे त्यांनी काय लिहिले आहेत तर प्रवास वर्णनंसुद्धा लिहिलेले आहेत। म्हणजे कुठे कुठे प्रवासाला गेले आणि त्याचं वर्णन ज्या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे त्याला आपण प्रवास वर्णन म्हणतो। अशी त्यांची प्रवास वर्णने सुद्धा प्रसिद्ध आहेत। त्याचप्रमाणे ते काय सांगितलं आहे तर सर्व माणसे निसर्गाची लेकरी आहेत। आणि इथे कवी काय सांगत आहेत, कवी म्हणत आहेत की सर्व माणसे जे आहेत ते कशाची कुणाची लेकरे आहेत तर निसर्गाची लेकरे आहेत। त्याचप्रमाणे या कष्टकऱ्यांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो। आणि काय म्हटलं की सर्व निसर्गाची लेकरे आहेत, त्याच्यामुळे निसर्गाचे लेकरे असल्यामुळे कुणी जिथे मोठा नाही आणि कुणी जिथे लहान नाही, सर्वांचं एकच नातं आहे ते म्हणजे कुठलं तर माणुसकीचं। यासाठी कारण की सर्वजण काय करतात तर कष्ट करतात, मेहनत करतात आणि आपलं जीवन जगतात, त्याच्यामुळे कुणीही उच्च नाही किंवा कुणीही खालच्या दर्जाचा नाही, तर सर्वजण निसर्गाचे लेकरे असल्यामुळे सर्वजण काय तर एक समान आहेत। त्यांचं नातं जे आहे ते अभंग आहे, अभंग म्हणजे कधीही भंग न पावणारं, जे माणुसकीचं नातं आहे ते कधीही भंग पावत नाही किंवा कधीही नष्ट होत नाही, असल्या प्रकारचं नातं आहे त्यांच्यामध्ये, कुठल्याच प्रकारचा काय नाही तर भेदभाव नाही। प्रस्तुत कवितेतून कवीने हा मानवतावादी व उदात्त विचार व संदेश दिला आहे। आणि हाच विचार किंवा हाच एक संदेश काय केला आहे तर कवीने या कवितेतून दिला आहे की सर्वजण काय आहेत, सर्वांचा धर्म एक आहे, जात एक आहे, ती म्हणजे कोणती तर मानवतावादी। कुणीही जे आपण भेदाभेद करतो तो कुठल्याच प्रकारचा भेदाभेद नाही आहे। आणि मानवतावादी व उदात्त विचार आणि हाच एक संदेश आणि हाच एक मोठा विचार आणि हाच एक संदेश सर्वांना काय केला आहे तर कवींनी इथे दिलेला आहे। प्रस्तुत कविता शिंग फुंकिले रनी या काव्यसंग्रहातून घेतली आहे। आणि ही जी कविता आहे ही कशातून घेण्यात आली आहे तर त्यांच्या काव्यसंग्रहातून, जिचं नाव आहे शिंग फुंकिले रनी। म्हणजे शिंग म्हणजे तुम्हाला माहीत असेल तर एक याच्या पोवाड्यासारखं एक असतं, आणि ते काय होतं ज्याला आपण बिगुलसुद्धा म्हणतो, आणि ते रणांगणात काय होतं तर वाजवलं जातं, म्हणजे लढाईच्या वेळेस ते रणांगणात वाजवलं जातं। अशा प्रकारची त्यांची एक काव्यसंग्रह आहे आणि त्या काव्यसंग्रहातून त्यांनी काय केली आहे तर ही कविता घेतली आहे। काय म्हणतात कवी, आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही। काय म्हणतात कवी सांगत आहेत, सर्वांना संदेश देत आहेत की आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आहे। काय म्हणतात, आम्ही कुणाचे लेकरे आहोत तर आभाळाचे। म्हणजे प्रत्येक मुलाला जर काय असेल तर आई वडील असतात, आणि त्यांनी सांगितलं आहे की वडिलाचा दर्जा त्यांनी कुणाला दिला आहे तर आभाळाला दिलेला आहे। तर फक्त आमचे वडीलच किंवा आमचे कर्ते धरते आभाळ नाही, तर काळी माती काय आहे तर आमची आई आहे। काळी माती इथं संदर्भ आहे धरणी मातेला, त्यांनी म्हटलं आहे की धरणी माता ही काय आमची मातृभूमी आहे, जिला आपण मातृभूमी म्हणतो, आई म्हणतो, ती आई आहे। आणि आमचे वडील जर कोण असतील तर आमचं मोकळं निरभ्र काय आहे तर आकाश आमचं वडील आहे। आणि म्हणून म्हणतो की जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही, म्हणून आम्ही कुठल्याच प्रकारच्या जातीचा मानत नाही किंवा धर्म मानत नाही। कारण कवीने ते सांगितलं आहे की आपण त्यांचे लेकरे आहोत। जसं आपण आभाळाचं किंवा आकाशाचं उदाहरण घेतलं तर आकाश पाणी पाडतो तर तो धर्म पाहून, तो जात पाहून, तो रंग पाहून, किंवा काही जर आभाळाने आकाशाने आपल्याला दिलं असेल तर तो या सर्व गोष्टींच्या परे आहे, हे सर्व गोष्टी पाहून तो काही करत नाही। त्याचप्रमाणे आपण काळीमाती धरणीमाता जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती सर्वांचीच आहे,
की सुद्धा पीक जरी शेतकऱ्याने पीक जरी टाकलं तरी हिंदूंना जास्त, मुस्लिमांना कमी, ख्रिश्चनना जास्त, अशा प्रकारचा जातीचा धर्माचा काय करत नाही तर भेदभाव करत नाही, तर ती समान सर्वांना काय देते तर अन्न देण्याचं काम करते. त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की आम्ही यांची लेकरे असल्यामुळे आमच्यामध्ये भेदभाव नाही, आमच्या जातीही वेगळी नाही, आमचा धर्मही वेगळा नाही, आमची जात आणि धर्म फक्त एकच आहे आणि तो म्हणजे कुठला तर मानवतावादी किंवा मानवता माणुसकीचा. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, नाव वेगळा नाही आम्हा गाव वेगळा नाही. काय म्हणतात कवी, कवी सांगत आहेत की श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, जे श्रमगंगेच्या तीरावरती, तीर म्हणजे काठ, जर काठावर जेव्हा आपण बसतो किंवा एखाद्या नदीच्या किंवा जिथे पाण्याचा स्रोत असेल त्यांच्या काठावर आपण बसतो आणि ती काय आहे तर श्रमगंगेच्या, इथे गंगा जी आहे ती आहे नदी आणि श्रमगंगेच्या त्यांनी सांगितलं आहे की ती ही कुठली आहे तर ती गरिबांची गंगा आहे, ती श्रमकऱ्यांची कष्टकऱ्यांची गंगा आहे. जे कष्ट करतात तर गंगा तिला कधीच काय पडू देत नाही तर कमी पडू देत नाही. त्यांच्या तीरावरती त्यांच्या काठावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, त्यांच्या काठावर काय तर आमची वस्ती आहे. आणि आम्ही कुठले वस्तीदार आहोत तर आम्ही, त्यांनी सांगितलं इथे की आम्ही पर्टिक्युलर या धर्माची वस्ती करतो, त्या धर्मा जातीची वस्ती करतो असं नाही आहे, तर त्यांनी सांगितलं की कष्टकऱ्यांची. आम्ही सर्वजण काय करतो तर फक्त काय करतो, कष्ट करतो आणि आम्ही तिथे राहतो. त्यामुळे नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही. कारण बरेचदा असं होतं की माणसाचं अस्तित्व जे असतं किंवा माणूस ओळखला जातो ते एक प्रकारे कुणाच्या तरी नावाने ओळखला जातो, अन्यथा आपण काय तर कुणाच्या गावाने ओळखला जातो की मी या गावचा किंवा मी त्या गावचा. कारण गावाने बरेचदा आपण काय करतो तर आपली ओळख सांगतो, किंवा तुमचं नाव जर मोठं असेल तर आपण नावाने आपली ओळख सांगतो, किंवा आपल्या घरच्यांचं कुणाचं नाव असेल तर मी त्यांचा मुलगा, मी यांचा मुलगा, अशा प्रकारे आपण ओळख सांगतो. पण इथे कवी म्हणत आहेत की आपली ओळख फक्त एकाच आहे, कुठल्या नावाने तर कष्टकऱ्यांच्या नावाने आपली ओळख आहे. त्याच्यामुळे आम्हा सर्वांना आमचे नावं वेगळे नाही आहेत आणि आमचं काय आहे तर गावसुद्धा वेगळा नाही. अशा प्रकारे इथे लेखकाने सांगितलं आहे सर्वांचं फक्त नातं एकच आहे तर माणुसकीचं. यानंतरचा पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. Thank you.